निलंगेकर पाटलांच्या जवळचा माणूस लोकसभेला उभा होता आणि राजीव गांधी सभेला आले औरंगाबादला. तेव्हा मी नांदेडवरनं आलेलो होतो. हे बस मला एक तास मिळाला राहुल गांधींच्या समोर बसायला. राजीव गांधी बंटी हे माझं टोपण नाव होतं. बरं, म्हणजे मला आत्ता लोक माझं नाव विसरलेत पण मला माझे अजूनही जुने मित्र बंटीच म्हणतात. बरं, पण तुमच्या आणि पद्मसिंह पाटलांचं म्हणजे तुम्ही आत्ता त्यांना भेटून पण आलात, ते फार तुम्ही ऋणानुबंध तुम्ही लिखाणात पण. मला घडवण्यामागे, मला शरद पवारांच्या जवळ नेण्यामागे, मला राजकीयदृष्ट्या उभा करण्याच्या मागे त्या माणसाचा मोठा हात आहे. बरं, आणि हे ऋण मी विसरू शकत नाही. त्यांचे उपकार आहेत माझे. म्हणजे कट्टर मराठा, जातीवंत मराठा, म्हणजे जवळजवळ जागीरदार खानदानातला मराठा. माझं काय गाव नाही, काय पत्ता नाही, आता नाही, जात नाही, काय नाही, पण तरी त्यांनी मला का तुमच्यावर त्यांचं एवढं का प्रेम बसलं? काय तुम्ही जलवा त्यांना कसं असं काही प्रत्येकाने जलवा दाखवला म्हणूनच तो आपल्याजवळ येतो असं नाही. कधी कधी काही वाईब्स असतात, काही क्वालिटीज असतात. तुमची आणि राजीव गांधी त्यांनी भेट घालून औरंगाबाद त्यांनी नाही घालून दिली माझी भेट. हा, काय झालं, तो काय किस्सा घडला होता, तो मी झालं काय झालं ते सांगतो. सुभाष देशमुख नावाचा, आता मी त्याचं नाव विसरलो, निलंगेकर पाटलांच्या जवळचा माणूस लोकसभेला उभा होता आणि राजीव गांधी सभेला आले औरंगाबादला. तेव्हा मी नांदेडवरनं आलेलो होतो. तेव्हा केंद्राने सूर्यकांत पाटील तिथे निवडणूक लढवत होत्या आणि त्यांना